गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। आज या ठिकाणी आपण सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग 10 ची जी दुसरी कविता आहे 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाइट ही या ठिकाणी घेणार आहोत। सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे। कविता सुरू करण्याअगोदर या कवितेचा थोडक्यात अर्थ मी तुम्हाला सांगतो। आज थोडं मराठीमध्ये घेऊ। काही मुलांनी कमेंटमध्ये दिलंय की सर थोडं मराठीमध्ये सांगत जा जेणेकरून आम्हाला कळेल, तर त्यासाठी आपण थोडं मराठीमध्ये अगदी सुरुवातीला घेऊ, नंतर आपण इंग्रजीमध्ये घेऊ। कविता अतिशय सुंदर आहे। एक छोटा मुलगा चंद्राकडे मागणी करत आहे। ऍक्च्युली ही पोयम पूर्ण पोयम, इन दिस पोयम अ चाइल्ड इज ॲड्रेसिंग टू मून। मुलगा चंद्राकडे काहीतरी मागणी करतोय आणि ती काय आहे आणि कशासाठी आपण बघू। सुरुवातीलाच हा मुलगा सांगतोय की त्याला बेड टाईम स्टोरीज आवडण्याची खूप आवड आहे। म्हणजे रात्री झोपताना आपल्याला ज्या बेड टाईम स्टोरीज सांगितल्या जातात आपल्या आई वडिलांकडून किंवा आपल्या आजी आजी आजोबांकडून, त्या ऐकण्याची या मुलाला खूप आवड आहे। पण दुर्दैवाने या मुलाचे वडील शहरामध्ये कामानिमित्त रोज जातात, सकाळी लवकर जातात आणि उशिरा रात्री उशिरा येतात, आणि रात्री उशिरा आल्यामुळे मुलगा त्या गोष्टी ऐकू शकत नाही, तो लवकर झोपी जातो। वडील खूप उशिरा येतात आणि उशिरा येण्याचं कारण असं आहे की शहरापासून गावापर्यंतचा जो रस्ता आहे तो खूप दूर आहे आणि तो अंधारमय आहे, त्याच्यावर लाईट नाही, त्याच्यावर प्रकाश नाही, त्याच्यामुळे वडिलांना यायला उशीर होतो। आणि त्यामुळे हा मुलगा चंद्राकडे मागणी करतोय की मला बास्केट फुल ऑफ मूनलाइट द्या, जेणेकरून मी हा जो पूर्ण रस्ता आहे तो प्रकाशमय करेल आणि माझे वडील हे लवकरात लवकर घरी पोहोचतील, जेणेकरून मला त्या गोष्टी ऐकायला मिळेल। अतिशय प्रामाणिक अशी मागणी या मुलाने कय्या कवितेच्या माध्यमातून चंद्राकडे केलेली आहे। या पोएम सुरू होण्याच्या अगोदर काही चिकचॅक सेक्शनमध्ये काही प्रश्न आहेत। देर आर 4 क्वेश्चन्स, आय रीड वन बाय वन। यू हॅव युअर टेक्स्टबुक इन फ्रंट, तुमचं पुस्तक तुमच्या समोर पाहिजे जेणेकरून तुम्हाला ते कळेल। सुरुवातीला प्रश्न विचारला आहे, डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन यू वेअर अ चाइल्ड। तुम्ही लहान असताना तुम्हाला बेड टाईम स्टोरीज ऐकायला आवडायचं का? ऑफकोर्स तुम्हाला मला ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस बेड टाईम स्टोरीज ऐकायला खूप आवडायचं आणि आजही ते आवडतं। दुसरा प्रश्न आहे, हू युजली टोल्ड यू बेड टाईम स्टोरीज। जनरली तुम्हाला या गोष्टी कोण सांगायचं? तर जनरली या गोष्टी सांगण्यासाठी आजी आजोबा असतात किंवा आई आणि वडील पण या गोष्टी आपल्याला सांगतात, बेड टाईम स्टोरीज। वाय डिड यू लाईक देम, आपल्याला त्या गोष्टी का आवडतात? तर नॅचरली या गोष्टी आवडण्याचं कारण आहे, लहानपणी आपल्याला या बेड टाईम स्टोरीमध्ये जी काल्पनिक कॅरेक्टर्स असतात त्यामधले, मग त्यामध्ये काही फेरी टेल्स असतील, म्हणजे पर्यांच्या गोष्टी असतात किंवा राजा राणी त्यांचं राज्य, या किंवा त्याच्यामध्ये एखादा जादूगार, या नॅचरली आपल्याला त्या लहानपणी या गोष्टी आवडत असतात। नंतर 14 प्रश्न आहे, डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन। तुम्हाला परत या गोष्टी ऐकायला आवडतील का? मला तर आवडेल। आणि यापैकी आपल्याला प्रत्येकाला लहानपणी ज्या फेरी टेल्स असतात, ज्या बेड टाईम स्टोरीज आपल्याला ऐकून जातात, त्या केव्हाही ऐकायला नक्कीच आवडेल। तशी या चिटचॅट सेक्शनमध्ये काही प्रश्न आहेत, त्याचे उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। यानंतर आपण आता कविता बघू। तुम्ही पेज नंबर 18 वर बघायचं आहे, बास्केट फुल ऑफ मूनलाइट। सुरुवातीलाच मुलगा चंद्राला उद्देशून काहीतरी म्हणतोय। अगोदर मी कवितेचा अर्थ तुम्हाला समजून सांगतो आणि शेवटी मग यामध्ये असणारी फिगर ऑफ स्पीच आपण बघू। ओ मून गिव मी मूनलाइट, बास्केट फुल और टू बास्केट फुल। ओ मून गिव मी मूनलाइट, बास्केट फुल और टू बास्केट फुल। मुलगा चंद्राला म्हणतोय की मला तू मूनलाइट दे, बास्केट फुल और टू बास्केट फुल, एक बास्केट फुल किंवा टू बास्केट फुल ऑफ मूनलाइट दे विथ सीड्स ऑफ मूनलाइट। आणि त्या बास्केट्स मध्ये काय पाहिजे? सीड्स ऑफ मूनलाइट। जसं आपण झाडे लावताना झाडे लावायचे म्हणजे आपल्याला सीड लागतात, आता ऍक्च्युली काल्पनिक आहे, चंद्राचे काही झाडे नसतात, त्याचे काही सीड नसतात, पण छोटा मुलगा आहे तो चंद्राकडे मागणी करतोय विथ सीड्स ऑफ मूनलाइट। त्या बास्केटमध्ये काय पाहिजे त्याने चंद्राकडून? सीड ऑफ मूनलाइट। फ्रॉम द सिटी टू माय विलेज, वाय डज ही वॉन्ट्स टू हॅव बास्केट फुल ऑफ मूनलाइट?
बिकॉज ही वॉन्ट्स टू प्लांट द सीड्स ऑन बोथ द साइड्स ऑफ द रोड दैट गोज फ्रॉम हिज विलेज टू सिटी. जो रोड त्याच्या गावाकडून शहरापर्यंत जातो त्या रोडच्या दोन्ही बाजूला त्याला चंद्राची झाडे लावायची आहेत, सीड्स लावायचे आहेत, जेणेकरून तो पूर्ण रस्ता प्रकाशमय होईल आणि त्याचे वडील लवकरात लवकर घरी येतील. सेकंड स्टँडर्ड बघू आपण. फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू शो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. मुलगा काय म्हणतोय, फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज, शहरापासून त्याच्या गावापर्यंत जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन्ही कडेला त्याला ते बास्केट फुल ऑफ मून लाईट जे सीड्स आहेत त्या लावायच्या आहेत. आणि नंतर काय येऊ त्याच्यापासून स्मॉल स्मॉल मून्स, जसं आपण एखादं सीड लावतात जसे काही छोटे छोटे झाडं उगवतात तसे छोटे छोटे चंद्राची झाडं उगवतील अशी त्याची कल्पना आहे छोट्या मुलाची. द होल व्हिलेज गोज टू द सिटी डेली टूअर. कामानिमित्त या गावातील भरपूर लोक शहरामध्ये रोज जातात आणि त्यांना यायला उशीर होतो. डेली टूअर इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. आणि ज्यावेळेस ते परत येतात काम करून त्यावेळेस खूप अंधार झालेला असतो. ॲज माय व्हिलेज इज क्वाईट फार, कारण शहरापासून त्या गावाचं अंतर खूप आहे आणि परत येता येता खूप अंधार होतो. कामावरून परत येता येता त्या लोकांना खूप अंधार होतो आणि त्यांच्यामध्ये त्या लोकांमध्ये कोण आहे, या मुलाचे वडील पण आहेत. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन. आणि तो जो रस्ता आहे तो खूप खडतर आहे, टफ म्हणजे खडतर आहे. आता तुम्हाला माहिती आहे गावाकडचे रस्ते कसे असतात, शहरासारखे नसतात. आणि परत त्या रस्त्यांवर भीती पण आहे रात्री अंधारामध्ये, कधी साप दिसतो कधी विंचू असतो. स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स त्या रस्त्यावर असतात आणि जर अंधार असला तर शक्यता आहे की ते अडचण करू शकतात त्या लोकांना. आणि त्याच्यामुळे त्या मुलाला असं वाटतं की त्या रस्त्यामध्ये प्रकाश पाहिजे जेणेकरून हे स्नेक स्कॉर्पियन हे दिसतील. नायदर बस नॉर कार प्लाईज. ग्रामीण भागाची समस्या आहे, त्या रस्त्याने ना बसेस येतात ना कार, कार म्हणजे बुलक कार किंवा छोट्या मोठ्या ज्या गाड्या असतात त्या पण येत नाही. प्लाईज म्हणजे ट्रॅव्हल. शहरापासून खेडेगाव आहे, ग्रामीण भागामध्ये रात्रीच्या वेळेला यायला वाहन नसतं ज्यामुळे लोकांना पायी यावं लागतं आणि पायी अशा खडतर रस्त्यावर येणे, या रस्त्यावर साप आहे विंचू आहे, तर ते खूप धोकादायक आहे. म्हणून मुलगा चंद्राकडे मागणी करतो. वेन माय फादर रिटर्न्स होम आय मस्ट स्लीप अँड सिन्स इट इज गेटिंग टू लेट फॉर हिज फादर टू गेट बॅक टू होम टिल देन द चाइल्ड गोज टू स्लीप. उशीर झाल्यामुळे तो मुलगा रोज लवकर झोपतो आणि वडील खूप उशिरा येतात त्याच्यामुळे वडिलांची आणि मुलाची रात्रीला काही भेट होत नाही. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. बघा त्या मुलाची व्यथा, वडील सकाळी लवकर जातात त्यावेळेस ही मुलगा झोपलेला असतो आणि वडील रात्री उशिरा येतात त्यावेळेस ही मुलगा झोपलेला असतो. सो द चाइल्ड इज अनेबल टू मीट हिज फादर नायदर इन मॉर्निंग नॉर इन इव्हिनिंग ऑर नाईट वी कॅन से व्हाइल आय एम स्लीपिंग. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. Once again he is requesting to moon to give him a basket full of moonlight on loan, at least on loan. म्हणजे कर्जावर त्याला तो मागतोय कारण इतकी त्याला आवश्यकता आहे की बालपणी आपल्याला या गोष्टी ऐकायला मिळाल्याच पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला आपले वडील रोज लवकर घरी आलेच पाहिजे या त्या मुलाची आतुरता आहे. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट ऑन लोन आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. ही वॉन्ट्स टू लाईट the dark root of his village so that all the villagers come early home so that my father returns early. Actually wants his father to come back or it may be the wish of every child living in that village. Ya mulachi jay pan sarva mulanchi pan ti ichcha asel ki tyanche vadil lavkar ghari yale pan. I too want to hear fairy tales. He wants to hear the fairy tales that would tell him that would be told him to buy his फादर अँड वेन इट वुड बी पॉसिबल वेन इज फादर रिटर्न सो मरली. हे केव्हा शक्य होईल, ज्यावेळेस त्याचे वडील लवकर घरी त्यावेळेसच त्याला त्या गोष्टी ऐकायला मिळतील. अँड द स्टोरीज फ्रॉम हिम टेल्स अँड स्टोरीज. टेल्स म्हणजे गोष्टीच होतं ते आणि स्टोरीज स्टोरीज आणि टेल्स मोर ऑर लेस सेम मिनिंग इट इज गिवन. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट.
शेवटच्या कडव्यामध्ये परत एकदा मुलगा रिक्वेस्ट करतोय, ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पॉट. ऍक्च्युली मून इज नॉट लाईक अ फ्रूट ऑफ विच देर आर सीड्स. चंद्र काही फळ नाही की त्याचे सीड्स येतील, पण मुलाची कल्पना आहे इतक्या सीड्स लावायचे आहे की जेणेकरून तो पूर्णच्या पूर्ण रस्ता जो आहे गावापासून शहरापर्यंत जा, जसं आपण दोन्ही साईडने लाईट लावतो शहरामध्ये, तसा तो रस्ता होईल आणि त्या त्याचे वडील रोज लवकर घरी येतील आणि त्या मुलाला बेड टाईम स्टोरीज सांगतील. अशी ही छोटीशी कविता आहे. या कवितेमध्ये काही फिगर ऑफ स्पीच आहेत, त्यामध्ये सर्वात पहिला फिगर ऑफ स्पीच जर आपण बघितला, ओ मून म्हणजे मुलगा चंद्राशी बोलतोय. आता चंद्र काही एखादा व्यक्ती नाही आहे त्याच्याशी बोलायला, ही इज नॉट अ लाईव्ह पर्सन हुम वी कॅन टॉक. सो इन दॅट केस ज्यावेळेस आपण एखाद्या काल्पनिक व्यक्तीशी किंवा काल्पनिक वस्तूशी बोलतो त्यावेळेस ॲपोस्ट्रॉफी नावाचा फिगर ऑफ स्पीच येतो. कोणता? ॲपोस्ट्रॉफी. बघा, ओ मून. ओ मून गिव मी मून लाईट. In this line, a child is talking to moon. Mulga chandrashi boltana dakhavle. That's why the figure of speech is apostrophe. Apostrophe. Then, second stanza, if you see, small small moons of light, small small, word is repeating, small small moons of light, the word is repeating, that's why the figure of speech is repetition. What? A repetition. Small small moons of light, small ha shabd repeat zala hai, repetition. Repetition navacha figure of speech tya tikani zala hai. Tyanantar jar tumhi baghitla स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स नावाची एक ओळ आहे, स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, यस यस हा साऊंड रिपीट झाला आहे. जर साऊंड रिपीट झाला तर ॲलिट्रेशन. कोणता फिगर ऑफ स्पीच येतो? ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन. इफ वर्ड इज रिपीटेड, रिपिटेशन, अँड इफ साऊंड इज रिपीटेड, ॲलिट्रेशन. देन second last stanza, if you see in that, I want to light the dark root, I want to light the dark root, light and dark, light and dark, these are two opposite words, light and dark. या ओळी मध्ये figure of speech होतो मग antithesis. Opposite words are used in the same line, that's why the figure of speech is antithesis. Understood? And then last, second last stanza, last line, I too want to hear fairy tales and stories from him. Fairy tales and stories, fairy tales and stories, tales म्हणजे पण stories आहेत, म्हणजे tales आणि story हे दोन वेगवेगळे शब्द अर्थ सारखा, two different words having the same meaning, more or less सारखाच अर्थ होतो. So the figure of speech is tautology. Tautology. Fairies. Sorry, fairy tales and stories. Tales and stories. या दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच आहे म्हणून tautology हा figure of speech आहे. तर अशी सुंदरशी कविता आहे. I hope you people understood this poem and for better understanding. As I told you in the first video, you have to solve the exercises given in textbook as well as in workbook.